भक्तिमार्ग ते मध्य प्रदेश भवन पर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू असून हे काम मोठे असल्याने याला बराच कालावधी लागणार आहे. मात्र या मार्गावरील जड वाहतुकीमुळे या रस्त्याच्या कामामध्ये अडथळा निर्माण होत असून ही जड वाहतूक बायपासने वळवण्याची मागणी नागरिकातून होतीये. शहरातील सांगोला चौक ते सैनिक वसतिगृह दरम्यान भक्तिमार्ग असलेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. या कामाच्या ठेकेदारांनी एका बाजूचा रस्ता बनविण्यास सुरू केल्याने एसटी बससह मोठी वाहने आल्यास स्थानिकांना रहदारी करणे अवघड झाले आहे. या प्रकाराने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. येथील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनाने मोठी वाहने बायपास मार्गाने वळवल्यास रहदारी सुरळीत होण्यास मदत होणार आहे. गेल्या अनेक महिन्यापासून या रस्त्याचे काम सुरू असून याच मार्गावर मंदिर समितीचे मोठे भक्त निवास होत असून भाविकांचे खासगी वाहनेही याच मार्गावरून येतात. रस्ता रहदारीला अपुरा पडत आहे. या प्रकाराने वाहतूक कोंडी सतत होते. यावर पर्यायी मार्ग काढून उपाय करण्याची आवश्यकता आहे. याबाबत बोलताना सामाजिक कार्यकर्ते कृष्णा वाघमारे म्हणाले की MTDC ते मध्य प्रदेश भवनचा हा जो रस्त्याचं काम जे चालू आहे ते अत्यंत संतगतीने होत आहे. त्याचं कारण तसं आहे की ऊसाचे ट्रॅक्टर असतील, ट्रकं असतील, जड वाहतूक असेल, ही वाहतूक रस्त्याचं काम चालू असताना सुद्धा त्या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळं रस्त्याच्या कामाला अडथळा होतो आहे, ट्रॉफिक जॅम होतो आहे, त्यामुळं असंख्य अडचणी त्या ठिकाणी अपघात होण्यासुद्धा शक्यता आहे. त्यामुळं शहर पोलिटिशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना माझी विनंती आहे की ती जी वाहतूक आहे ही दुसऱ्या मार्गानं वळवून रस्त्याचं काम त्वरित व लवकरात लवकर होईल जर ती वाहतूक तशी वळवली ते. कारण का गेल्या अनेक वर्षापासून तो रस्ता पेंडिंग होता, आता त्याचं काम सुरू झालं आहे. निश्चितपणानं सगळ्या लोकांना त्याचा आनंद आहे, परंतु ह्या जड वाहतुकीमुळं तिथं ट्रॉफिक जाम होतो आहे, अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर वाहतूक शाखेच्या निरीक्षकांनी त्या संदर्भातली वाहतूक वळवण्याचं काम लवकरात लवकर करावं अशी या इथल्या नागरिकांची मागणी आहे.